मराठी सिनेसृष्टी गाजवणारे असे अनेक दिग्दर्शक आहेत जे काही वर्षांच्या कालावधीनंतर यंदा सिनेसृष्टीत पुन्हा नव्या जोमाने आपली कलाकृती सादर करणार आहेत. यांपैकी काही दिग्दर्शकांचे सिनेमे प्रचंड गाजले आहेत, पण मागील काही दिवसात त्यांचा नवा सिनेमा प्रदर्शितच झाला नाही किंवा त्यांचा शेवटचा सिनेमा बॉक्स ऑफिसवर हवा तसा यशस्वी होऊ शकला नाही. तर चला पाहूया कोण आहेत हे दिग्दर्शक. फरारी की सवारी, व्हेंटिलेटर या गाजलेल्या सिनेमांचे दिग्दर्शन करणारे दिग्दर्शक राजेश मापुसकर यांचे यंदा एक नाही तर तब्बल दोन सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यापैकी एक म्हणजे तो चंद्रमा नभात, तर दुसरा म्हणजे एक नंबर जो तेजस्विनी पंडित निर्मित असणार आहे. कटर काळजात घुसले या धमाकेदार सिनेमानंतर काही वर्षांच्या ब्रेक नंतर सुबोध भावे पुन्हा एकदा दिग्दर्शक म्हणून नवा सिनेमा घेऊन बॉक्स ऑफिस वर कमबॅक करणार आहे. त्यांच्या या आगामी सिनेमाचं नाव मान अपमान आहे. सिनेमा कधी येणार हे मात्र अजून गुलदस्त्यात आहे. धर्मवीरला प्रेक्षकांकडून भरघोस प्रेम मिळाल्यावर अभिनेते दिग्दर्शक प्रवीण तरडे हे यावर्षी धर्मवीर 2 हा सिनेमा प्रेक्षकांसाठी घेऊन येणार आहेत. तर पुढील नामवंत आणि प्रसिद्ध दिग्दर्शक आहेत संजय जाधव. संजय जाधव यांचे अनेक सिनेमे प्रेक्षकांमध्ये आणि बॉक्स ऑफिसवर चांगलेच गाजले आहेत. तर तमाशा लाईव्ह नंतर अमृता खानविलकरला घेऊन बनवत असलेला कलावती हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. झुंड, सैराट यांसारखे गाजलेले सिनेमे बनवून मराठी सिनेसृष्टी नव्या उंचीवर नेऊन ठेवणारे दिग्दर्शक म्हणजेच नागराज मंजुळे. नागराज मंजुळे हे यंदा कुस्तीपटूंचा बायोपिक असणारा म्हणजेच खाशाबा हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहेत. अशी ही आशिकी या मराठी सिनेमानंतर काही वर्षांनी अभिनेते दिग्दर्शक सचिन पिळगावकर हे यंदा नवरा माझा नवसाचा 2 या सिनेमाचे दिग्दर्शन करीत आहेत. तर हा बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित सिनेमा लवकरात लवकर प्रदर्शित व्हावा अशी प्रेक्षकांची इच्छा आहे. तर यापैकी यंदा कोणत्या दिग्दर्शकाचा कोणता सिनेमा पाहण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.